विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। 12वी इतिहास यामध्ये आपण आजपर्यंत प्रकरण 1 ते 5 याविषयी सविस्तर माहिती घेतली। त्याचप्रकारे विद्यार्थी मित्रांनो 1 ते 4 प्रकरणावरती ऑनलाईन टेस्ट सुद्धा घेतलेली आहे। ऑनलाईन टेस्टची लिंक प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आली। आज आपण विद्यार्थी मित्रांनो 12वी इतिहास प्रकरण 6वे वसाहतवादाविरुद्ध भारतीयांचा संघर्ष भाग 1 याविषयी माहिती। ही माहिती घेत असताना विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ पाहत असतानाच वेळोवेळी व्हिडिओ पॉज करून व्हिडिओवरील माहिती ही आपल्या वहीमध्ये नोंद करून घ्यायची। त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आणि व्हिडिओ पाहत असताना पेन आणि वही आपल्याजवळ असणं अत्यंत आवश्यक। त्याचप्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण वेगवेगळ्या विद्यार्थ्यांच्या शंका प्रश्न विद्यार्थ्यांना जे निर्माण होत आहेत त्याविषयी शंका समाधान एक नवीन सदर आपण सुरू करत आहोत। यामध्येच शंका समाधान यामध्ये 12वी इतिहास प्रकरण 1 हे लवकरच येईल। तर त्यासाठी लवकरात लवकर विद्यार्थ्यांनी 2 तारखेला 12वी इतिहास प्रकरण 1 यावरती तुमच्या शंका ज्या असतील प्रश्न असतील यावरती उत्तरं दिले जातील। नेमके कशा प्रकारे आपण लिहायचे यासुद्धा मार्गदर्शन पर व्हिडिओ लेक्चर या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळेल। तर विद्यार्थी मित्रांनो आपण आपल्या प्रकरण 6वे वसाहतवादाविरुद्ध भारतीयांचा संघर्ष याकडे वळू। सर्वात पहिले आपण या प्रकरणामधील महत्वाचे ठळक मुद्दे कोणकोणते आहेत याविषयी माहिती। 6.1 1857 पूर्वीचे लढे, 6.2 1857 चे स्वातंत्र्य युद्ध, 6.3 भारतीय राष्ट्रीय सभेच्या स्थापनेची पार्श्वभूमी, 6.4 भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना, 6.5 मवाळ जहाल विचारसरणी, त्यानंतर 6.6 सशस्त्र क्रांतिकारकांचे लढे, 6.7 महात्मा गांधीजींनी निशस्त्र प्रतिकार चळवळ, त्यानंतर 6.8 आझाद हिंद सेना आणि 6.9 1942 ची भारत छोडो आंदोलन। 6वे जे प्रकरण आहे हे घटक क्रमांक 5 मध्येच 2 प्रकरण आहेत आपल्याला 5वे आणि 6वे। 5वे प्रकरण होते भारत सामाजिक व धार्मिक सुधारणा आणि 6वे प्रकरण आहे आपले वसाहतवादाविरुद्ध भारतीयांचा संघर्ष। 5वे प्रकरण छोटे होते, 6वे प्रकरण व्याप्ती ही मोठी आहे, त्यामुळे या ठिकाणी लक्षपूर्वक त्या ठिकाणी ऐकायचं आहे। त्याचप्रकारे स्क्रीनवरील माहिती ही लिहून घ्यायची आहे। दोन्ही मिळून 5वे आणि 6वे प्रकरण म्हणून घटक 5वा वसाहतवाद विरोधी भारतीयांचा संघर्ष 19 गुणांसाठी आपल्याला विचारतो प्रकरण 5वे आणि 6वे मिळून। तर प्रकरण 5वे 6वे मिळून आपले 19 गुण आहेत। 6व्या प्रकरणामधील पहिला जो मुद्दा आहे 6.1 1857 पूर्वीचे लढे, यावरती आपल्याला प्रश्न कशा प्रकारे विचारला जातो हे सर्वात पहिले आपण पाहूया।
दिलेल्या मुद्द्याच्या आधारे पुढील प्रश्नाचे सविस्तर उत्तर लिहा. अशा प्रकारे 5 गुण असतात, यावरती आपल्याला प्रश्न हा विचारला जातो. यामध्ये मुद्दे भिल्लांचा उठाव, गोदाजी व महिपा यांचा उठाव, हंसाजी नाईक यांचा उठाव, चित्तूर सिंगचा उठाव, सावंतवाडीतील उठाव आणि गडकऱ्यांचा उठाव, अशा प्रकारचे मुद्दे आपल्याला त्या ठिकाणी विचारले जाऊ शकतात. यापैकी आपल्याला 3 मुद्दे विचारले जाऊ शकतात. दुसरा प्रश्न असा विचारला जाऊ शकतो, भिल्लांच्या उठावांची माहिती लिहा. 5 गुणांसाठी हा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. किंवा पुढील विधान सहकारण स्पष्ट करा. 1822 च्या अखेरीस लेफ्टनंट ऑन्ट्रॅम भिल्लांचा उठाव मोडून काढण्यात यशस्वी झाला, अशा प्रकार सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. अशा प्रकारे प्रश्न विचारल्यानंतर भिल्लांचा उठाव, गोदाजी व महिपा यांचा उठाव 1818 साली खानदेश इंग्रजांच्या ताब्यात गेल्यावर सातपुडा, सातमाळा आणि अजिंठ्याच्या परिसरातील किल्ले एकत्र आले. दुसऱ्या बाजीरावाचे विश्वासू सहकारी त्र्यंबकजी डेंगळे इंग्रजांच्या कैदेतून निसटले आणि त्यांनी भिल्लांना उठावाची प्रेरणा दिली. त्र्यंबकजीचे पुतणे गोदाजी व महिपा यांच्या नेतृत्वाखाली भिल्लांनी उठाव केला. कॅप्टन ब्रिग्जने भिल्लांची रसद बंद करून त्यांची कोंडी केली. यानंतरचा मुद्दा आहे माउंट स्टुअर्ट एल्फिस्टन यांची काय भूमिका होती. तर इंग्रजी सत्तेचा प्रमुख माउंट स्टुअर्ट एल्फिस्टनने समोपचाराचे धोरण स्वीकारत काही भिल्लांनाच वाट सोडूनचे संरक्षण करण्याच्या कामात नेले. काही भिल्लांना नोकऱ्या व पेन्शन देण्यास सुरुवात केली. मेजर मोरिन याने भिल्लांची गळचेपी करीत त्यांना शरण येण्यास भाग पाडले. 1822 उठाव सध्या या ठिकाणी टायटल घेऊ शकतो. 1822 च्या दरम्यान हरिया या भिल्लांच्या मोर्क्याने उठाव केला. कॅप्टन रॉबिन्सन याने हा उठाव मोडून काढला. त्यानंतरचा लेफ्टनंट ऑन्ट्रॅम यांची काय भूमिका होती. लेफ्टनंट ऑन्ट्रॅम याने भिल्लांचा उठाव मोडून काढला. त्याचबरोबर त्याने भिल्लांमध्ये राहून त्यांच्यात विश्वासही निर्माण केला. ऑन्ट्रॅमने भिल्लांना शहरी जीवनात आणण्याचा प्रयत्न केला. भिल्लांवरील पूर्वीचे गुन्हे माफ केले. त्यांना जमीन देणे, तगाई, सैन्यात भरती अशा कामामुळे भिल्लांच्या उठावाचे प्रमाण कमी होत गेले. अशा प्रकारे भिल्लांने उठावाने त्यांचे उठाव या ठिकाणी आपण पाहू शकतो. यानंतर आपल्याला पुस्तकामध्ये माहीत आहे का तुम्हाला अधिकची माहिती दिले. पाईकांचा उठाव याविषयी माहिती आपल्याला देण्यात आली. अशा प्रकारे ही अधिकची माहिती आपल्याला देण्यात आलेली आहे पुस्तक. त्यानंतर पुढचा मुद्दा आपण या ठिकाणी पाहूया आणि याच मुद्द्यावरती आपल्याला प्रश्न कशा प्रकारचा येऊ शकतो हे सुद्धा आपण पाहणार आहोत. हंसाजीचा उठाव दिलेल्या मुद्द्याच्या आधारे सविस्तर उत्तरलेल्या 1857 पूर्वी महाराष्ट्रात झालेल्या उठावांची माहिती पुढील मुद्द्याच्या आधारे. हंसाजी नाईकांचा उठाव सातारा जिल्ह्यातील
रामोशांचा उठाव, सावंतवाडीतील उठाव, कोल्हापूरच्या गडकऱ्यांचा उठाव, अशा प्रकारचा सुद्धा आपल्याला या ठिकाणी प्रश्न विचारल्या जाऊ शकतो. सर्वात पहिले हंसाजी नाईक यांनी कशा प्रकारे उठाव केला याविषयी आपण माहिती. हंसाजी नाईक यांचे नांदेड जिल्ह्यात राज्य, त्यांनी निजामाच्या राज्यात सामील होण्यास नकार दिला. उलट त्याने निजामाचे काही किल्ले जिंकले, यामुळे युद्ध होणे अपरिहार्य होते. मेजर पिटमन कॅप्टन इवान्स कॅप्टन टेलर यांच्या नेतृत्वाखाली 400 सैनिकांची इंग्रजी फौज निजामाच्या मदतीला 25 दिवसाच्या युद्धानंतर हंसाजीचा पराभव झाला. तर अशा प्रकारे हंसाजी नाईकांचा उठाव सन 1857 हा एक महत्वाचा उठाव आपल्याला दिसून येतो. त्यानंतर सातारा जिल्ह्यातील महाराष्ट्राचे जे उठाव झालेले नांदेड, नंतर सातारा जिल्ह्यातील उठाव, चित्तूर सिंगचा उठाव, यावर सुद्धा प्रश्न आपल्याला कशा प्रकारे या घटकावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. उमाजी नाईक यांचा उठावाचे वर्णन करा, अशा प्रकारे सुद्धा याचवरती प्रश्न आपल्याला उमाजी नाईक यांची इमेज या ठिकाणी देण्यात येईल विचारला जाऊ शकतो. सातारा जिल्ह्यात चित्तूर सिंग यांच्या नेतृत्वाखाली रामोशी समाजाने उठाव केला. संतू नाईक व उमाजी नाईक हे त्यांचे मोरके होते. पुण्याहून मुंबईला जाणारा सावकरेऐवज संतू नाईक व उमाजी नाईक यांनी लुटला. 1824 मध्ये पुण्याजवळील भांबुर्डे येथील सरकारी तिजोरी उमाजी नाईक यांनी आपल्या ताब्यात घेतली. इंग्रजांच्या नाकी दम आणला, जंग जंग पछाड. उमाजी व सहकारी बुजप्पा पांड्या व एसाजी यांना पकडण्यासाठी सरकारने प्रत्येकी 5,000 रुपयांच इनाम घोषित केलेले. उमाजीच्या सहकाऱ्यांना कोणतीही मदत म्हणजेच अन्न वस्त्र निवारा पैसा न देण्याचे व दिल्यास दंड करण्याची घोषणा केली होती. तसेच वतने जप्त करण्याची धमकी देण्यात आली. शरण येणाऱ्यांना माफी देण्यास सुद्धा ऐलान करण्यात आले. कॅप्टन डेव्हिसच्या घोडदळाने 5 कंपन्या आणि कॅप्टन मॅकिंटोश यांनी पाठलाग करूनही यश मिळाले नाही. सातारा वाई भोर कोल्हापूर या प्रदेशात हा संघर्ष चालू. अखेर भोर जवळ इंग्रजांनी उमाजींना पकडून त्यांच्यावर खटला भरून पुणे येथे त्यांना फाशी देण्यात आली. यानंतर सावंतवाडीतील उठाव याविषयी आपण माहिती. सन 1828 मध्ये महादेवगडच्या किल्लेदार कोंडा सावंत तांदुळवाडीकर यांचा उठाव मोडून काढला. सावंतवाडीतील सरदारांनी केलेला उठाव स्पूनर या पॉलिटिकल एजंटने मोडून काढला. इंग्रज सरकारचा भारतीय संस्थानकांच्या दरबारातील तो एक प्रतिनिधी होता. सन 1845 मध्ये या परिसरात लष्करी कायदा पुकारला गेला. कॅप्टन वॉन्डरम यांनी हा उठाव पूर्णतः मोडून काढलेला होता. अशा प्रकारे 1857 पूर्वीचे लढे उठाव ठिकठिकाणी भारतामध्ये होताना आपल्याला दिसतो. प्रामुख्याने महाराष्ट्रातील ही उठाव. यानंतर गडकऱ्यांचा उठाव हा कोल्हापूरच्या गडकऱ्यांचा उठाव म्हणून सुद्धा ओळखला जातो. कोल्हापूर संस्थानातील गडकऱ्यांनी उठाव केला कारण किल्ल्यांचे संरक्षण करणाऱ्या गडकऱ्यांचे वेतन कंपनी सरकारने बंद केले.
गडकऱ्यांनी सामानगडावर पहिला संघर्ष कॅप्टन ऑनराम याने 1844 मध्ये पन्नाळा पावनगड विशाळगड गडकऱ्यांकडून ताब्यात मद्रासहून बोलवलेल्या इंग्रज फौजांनी गडकऱ्यांना शरण यायला बाध्य केले. तर अशा प्रकारे 1857 पूर्वी महाराष्ट्रातील हे विविध उठाव तसेच भारतातील विविध उठाव या ठिकाणी आपण पाहिले. यामध्येच पेज क्रमांक 40 पृष्ठ क्रमांक 40 वरती आपल्याला अधिकची माहिती माहीत आहे का तुम्हाला अशा प्रकारे देण्यात आले. तर उमाजी नाईक यांच्याविषयी माहितीही देण्यात आली अधिकची. उमाजी नाईकपूर्वी भारतातील विविध ठिकाणी उठाव हे झालेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, 12वी इतिहास प्रकरण 6 वसाहतवादाविरुद्ध भारतीयांचा संघर्ष